नमस्कार कशा आहात आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूपच महत्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स पाहणार आहोत ज्यामुळे तुम्हाला भरपूर पैशांची बचत करता येईल आणि अवघड किचकट कामे सोपी होतील नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा इथे आपली पहिली टीप आहे बांगड्यांसाठी दाट झालेल्या बांगड्या बारीक झालेल्या बांगड्या किंवा काचेच्या बांगड्या घालायच्या म्हणलं की खूप जास्त अवघड जातं कारण की थोड्याशा जरी बारीक बांगड्या असल्या की हातामध्ये जायला खूप जड जातं आणि हात दुखायला लागतो ला त्यासोबतच काचेची बांगडी फुटून आपल्या हाताला देखील लागू शकते तर अशा वेळेस वेळ न घालवता हा आणि हातांना त्रास न देता आपण एक फक्त एक पॉलिथीन अशा प्रकारे हातामध्ये घालायची जेणेकरून अगदी छोट्या झालेल्या बांगड्या सहज आपल्याला काढता येतात आणि घालता येतात आणि या घालायच्या कशात ते सध्या मी तुम्हाला दाखवत आहे आता आपण या बांगड्या काढायच्या कशात ते देखील पाहणार आहोत तुमच्याकडे जर जास्त वेळ नसेल आणि बांगडी काचाची हाताला लागू द्यायची नसेल तर ही ट्रिक नक्की वापरा यामुळे खूप मदत होते आणि तुम्ही पाहिलंच असेल बऱ्याच वेळा आपण बारीक झालेला बांगड्या घालायला गेलो की हात अगदी त्यानंतर दुखायला लागतात खूप जास्त लाल हात होतो अगदी लहान मुलींसाठी देखील तुम्ही ही ट्रिक वापरू शकता आणि हे पाहू शकता यामुळे किती छान आपलं हे काम सोपं झालेलं आहे पॉलिथीनमुळे अगदी यामध्ये गुळगुळीतपणा येतो आणि ह्या बांगड्या सहज निघतात आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल यानंतरची आपली टीप आहे अशा प्रकारच्या ज्यूसच्या पॅकेटसाठी आता हे जे पॅकेट आहेत ते आपण ज्यूस पिलं की फेकून देतो पण याला फेकून न देता याचा खूप छान आपल्याला रियूज करता येईल भरपूर पैसे वाचतील आणि खूप दिवसाचा त्रास देखील आपला दूर होईल तर याचा उपयोग असा आपल्याला करायचा आहे की याला जर तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचं असेल तर काढू शकता पण तसं आपल्याला यामधील पाणी वापरायचं नाही त्यामुळे मी याला असंच यामध्ये पाणी भरलेलं आहे आणि याला आपल्याला आहे फ्रीजरमध्ये साधारण दोन ते तीन तास ठेवा त्यानंतर त्यानंतर ही आपली आईस बॅग तयार होईल बाजारामध्ये आईस बॅग खूप जास्त महागात भेटतात बऱ्याच वेळा कुठे आपला हात धुमडला असेल किंवा जसं लहान मुलांना इंजेक्शन दिले की बर्फाचा शेक द्यायला डॉक्टर सांगतात किंवा इतर काही त्रास असेल तर त्यामध्ये आपल्याला जर बर्फाचा शेक द्यायचा असेल तर त्यावेळेस आपण याचा आईस सारखा उपयोग करू शकतो असं जर आपण पॉलिथिन मध्ये कपड्यामध्ये घेऊन द्यायला गेलं तर त्याचं पाणी सुटल्यासारखं होतं आणि व्यवस्थित तो शेक बसत नाही पण यामुळे आपलं हे काम खूप सोपं होईल यानंतरची आपली टीप आहे गव्हासाठी आपण पोत्यामध्ये भरपूर गहू आणून ठेवतो किंवा अशा प्रकारे डब्यामध्ये किंवा एखाद्या कोठीमध्ये तुम्ही जर भरपूर गहू ठेवत असाल आणि त्याला जर लवकरच किडे लागत असतील किंवा बऱ्याच वेळा मुंग्या लागतात गव्हाला आणि खूप लवकर हे गहू खराब होतात तर असा प्रॉब्लेम तुमच्याकडे जर होत असेल तर एक छोटंसं काम करा इथे आपल्याला मीठ टाकायचं आहे तुमच्याकडे जर खडी मीठ असेल मोठं मीठ असेल असे तर अजूनच चांगलं स्वस्त पण वापरू शकतो जेवढे गहू आहे त्यांच्यानुसार आपल्याला यामध्ये टाकायचं आहे मीठ तर पाहू शकता थोडंसं मीठ माझ्याकडे मोठं मीठ नसल्यामुळे बारीकच मी टाकलेलं आहे तुमच्याकडे जर मोठं मीठ असेल तर पोत्यामध्ये किंवा अशा प्रकारच्या बरणीमध्ये जास्त असं मीठ टाकून गहू ठेवा तुमचे गहू भरपूर दिवस टिकून राहतील अजिबात किडा मुंगी लागत नाही यानंतरची आपली टीप आहे चिरलेल्या अर्ध्या लिंबूसाठी आपल्याकडे अशा प्रकारचं लिंबू असतं आणि आपण याला असंच फ्रीजमध्ये ठेवतो पण एक दोन दिवसातच हे वाळून जातं खराब होतं आणि यामधून असा वेगळाच वास येतो त्यामुळे आपण याला फेकून देतो पण याला फेकून न देता आपण याचा खूप छान रियूज करू शकतो आता हे एक दोन दिवसाचं लिंबू फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं तर त्याला मी असंच काढलेलं आहे कारण की असंच एक दोन दिवसात वाळून गेलं असतं तर त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहेत लवंग चार पाच लवंग मी घेतलेले आहेत या लिंबाला मी थोडंसं हलकंसं असं फिरवून घेतलेलं आहे दाबून घेतलेलं आहे जेणेकरून यामधील रस थोडासा असा वर येईल आणि त्यामध्ये आपल्याला या लवंग अशा थोड्याशा लावायच्या आहेत चार पाच लवंग यामध्ये लावल्यानंतर आपण हे जे लिंबू आहे ते घरामध्ये कुठेही ठेवू शकतो आणि ज्या ठिकाणी तुम्ही ठेवाल तर त्या ठिकाणी जी दुर्गंधी आहे ती निघून जाते त्यासोबतच जा घरामध्ये जर खूप जास्त माशा होत असतील तर हा उपाय करा तुमच्या स्वयंपाकघरामध्ये अजिबात माशा येणार नाहीत आणि हे भरपूर दिवस याचा जो प्रभाव आहे तो टिकून राहतो त्यामुळे आजच हा उपाय करा जेणेकरून आपल्याला खूप जास्त फायदा होईल यानंतरची आपली टीप आहे कुकरच्या जा झाकणासाठी कुकरची झाकणची जी रिंग आहे त्याला आपण असच थोडंसं लूज झालं की चेंज करतो आणि पहिली जी रिंग आहे कुकरची त्याला असंच फेकून देतो आता जे हे रिंग आहे वायर आहे त्याला फेकून न देता याचा आपल्याला छान रियूज करता येतो आपल्या घरातील अशा प्रकारच्या वस्तू सेट करण्यासाठी इथे मी कपड्याचे चिमटे ची ची अडकवत आहे तुमच्याकडे जर हेअर क्लिप्स किंवा क्लचेस जास्त झाले असतील तर ते देखील तुम्ही याला अडकून ठेवू शकता जेणेकरून एकाच ठिकाणी राहतील कपाटामध्ये असं अडकून ठेवा भरपूर तुमच्या वस्तू यामध्ये बसतील जसं आपण इथे कपड्याचे चिमटे अडकवणार आहोत तुमच्याकडे जर अशा काही वस्तू असतील ज्या की तुम्हाला अडकून तर त्यासाठी या रिंगचा आपल्याला खूप छान उपयोग करता येतो कपडे अडकवताना देखील खूप जास्त फायदा होतो एकतर याला शोधाशोध करावी लागत नाही वेगळी जागा लागत नाही कुठेही अडकून ठेवलं तरी सोपं जातं दिसायलाही चांगलं होतं आणि विशेष म्हणजे जे आपल्या कुकरची रिंग आहे त्याचा देखील खूप छान रियूज होतो ट्रिक आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा यानंतरची आपली टीम आहे अशा प्रकारच्या युज अँड थ्रो रबरसाठी आता हे रबर आजकाल सर्वांच्याच किचनमध्ये ठेवले जातात जेणेकरून काही पॅकेट बंद करायचं असेल कुठे बाहेरगावी काही घेऊन जायचं असेल तर सहज आपण याचा उपयोग करतो आणि खूप जास्त किचनमध्ये याचा उपयोग होतो फायदेशीर ठरतात कारण की बऱ्याच वेळा गाठ मारायची म्हणलं पॅकेटला किंवा एखाद्या पॉलिथिनला तर अवघड जातं त्यावेळेस हे रबर खूप कामी येतं आणि स्वस्तातही भेटतात अगदी दहा रुपयाला पॅकेट भेटतं तर हे रबर जर तुम्ही असंच ठेवलं तर दोन चार दिवसातच हे रबर खराब होतात कारण की एकमेकाला हवेने हे चिटकतात हवा पाणी सुटल्यासारखं होतं आणि एकमेकाला हे रबर चिटकले की ते तुटायला लागतात तुमच्याकडे नक्कीच हा प्रॉब्लेम कधी झाला असेल तर हे रबर व्यवस्थित स्टोअर करून ठेवण्याची पद्धत थोडी वेगळी आहे याला ठेवण्यासाठी मी असा एक खराब डब्बा घेतलेला आहे साबणाचा डब्बा हा माझ्याकडे होता तर यामध्ये मी थोडस पावडर टाकलेलं आहे कोणतंही टाल्कम पावडर यामध्ये टाकायचं आणि व्यवस्थित रबरवरती हे पावडर लावून घ्यायचं आता यामुळे काय होतं ही चिटकत नाहीत पाणी सुटल्यासारखं होत नाही आणि आपले रबर भरपूर दिवस टिकून राहतात नक्कीच हा उपाय करा आणि जर तुम्ही याला असंच ठेवलं तर नक्कीच थोड्या दिवसातच दोन तीन दिवसातच हे रबर असे खराब होतात चिटकल्यासारखे होतात तर या पद्धतीने तुम्ही त्याला भरपूर दिवस स्टोअर करून ठेवू शकता यानंतर आपली आहे चहा पावडर साठी वापरलेली चहा पावडर घरामध्ये खूप ठिकाणी येऊ शकते आणि असाच एक भन्नाट उपयोग मी तुम्हाला रहे। मी तुम्हाला दाखवणार आहे तर इथे वापरलेली जी चहा पावडर होती गाळणी त्याला मी स्वच्छ धुवून वाळवून घेतलेला आहे कारण की त्यामधील दुधाचे आणि साखरेचे जे कण आहे ते पूर्णपणे आपल्याला काढायचे आहेत जर दुधाचे किंवा साखरेचे कण राहिले तर ही जी ह्या चहा पावडर आहे त्याला बुरशी लागल्यासारखी होते वास येतो त्यामुळे ते स्वच्छ धुवून घ्या वाळवून घ्या जर तुमच्याकडे जास्त ऊन येत नसेल आणि वाळत नसेल तर एक छोटंसं काम करा थोडीफार चहा पावडर वाळली की गरम तव्यावरती अशी टाका छान वाळवून घ्या आणि त्यानंतर यावरती आपल्याला टाकायचं आहे सुगंधित पावडर कोणतंही टॅल्कम पावडर टाका आणि व्यवस्थित याला असं मिक्स करून घ्या आता हे जे मिक्स केलेलं आपण मिश्रण बनवलेलं आहे चहा पावडर आणि टॅल्कम पावडरचं तर याला आपण भरून ठेवणार आहोत एका छोट्याशा बर्णीमध्ये तुम्ही याला असंच वापरू शकता पण मी याला भरपूर असं बनवलेलं आहे तर नक्कीच मी याला दुसऱ्या वेळेससाठी देखील भरून ठेवणार आहे तर अगदी थोडं थोडंसं जरी बनवलं तरी चालेल आणि जशी चहा पावडर आपण वापरतो आणि वापरून झालं चहा बनवला चाह की त्याला फेकून देतो कचऱ्यामध्ये पण त्याला फेकून न देता त्याचा खूप छान आपल्याला रियूज करता येतो कुंड्यांमध्ये टाकलं तर खत म्हणून उपयोग होतो आणि अशा प्रकारे त्यामध्ये पावडर टाकलं तर एक आपलं एक पावडर तयार होतं जी की आपल्या घरातील दुर्गंधी घालवण्यासाठी खूप जास्त असं कामी येतं आणि याला कसं वापरायचं ते पाहूयात तर इथे मी दोन पेपर घेतलेले आहेत टिश्यू पेपर आहे तुमच्याकडे जर एखादा कॉटनचा कपडा असेल तर तो, तो देखील तुम्ही घेऊ शकता किंवा नॉर्मल पेपर जरी घेतला तरी चालेल आणि त्यामध्ये आपल्याला हे पावडर असं टाकायचं आहे चहा पावडर आणि टॅल्कम पावडरचं मिक्स केलेलं आणि त्यानंतर मी याला एक रबर लावून घेत आहे तुम्ही याची छोटीशी पुडी देखील बांधू शकता आता आपण हे जे पेपर आहेत ते जर जाड वापरली किंवा कपडा जाड वापरला तर याला एक दोन छिद्र पाडायचे आहेत इथे मी टिश्यू पेपर वापरल्यामुळे तो पातळ असतो तर त्याला छिद्र पाडलेले नाहीत तर त्यानंतर आपण याला फ्रीजमध्ये ठेवू शकतो फ्रीजमधील दुर्गंधी जाते कारण की भरपूर वस्तू एकत्र ठेवल्या तर एक प्रकारचा वेगळाच वास येतो त्यानंतर फ्रीज जर जास्त दिवस बंद राहिलं दोन तीन दिवस जरी तरी यामधून वास यायला लागतो तर हा वास घालवण्यासाठी आपण या छोट्याशा ट्रिकचा उपयोग करू शकतो त्यासोबत वबतर... कपाटामध्ये किंवा बेडमध्ये नक्की ठेवा वापरत नसणाऱ्या कपड्यांची पूर्णपणे दुर्गंधी निघून जाते आणि हो तुम्हाला सर्वात जास्त कोणती टिप आवडली ते मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद